सुरुवातीला बातमी परभणीची आहे। परभणीतील तलाठी घटना अपघात की घात हा सवाल आता उपस्थित होतोय। अवैध वाळू उपशावर कारवाई करता गेले असता नदीपात्रात बुडाल्याची माहिती मिळते। जिंतूर तालुक्यातल्या डिग्रस मधला हा सगळा प्रकार आहे। नदीपात्रात आता शोध सुरू झालाय। अवैध वाळू उपशावर कारवाई करता गेलेले डिग्रस या ठिकाणाचे तलाठी सुभाष होळ हे पूर्णा नदीपात्रात बुडाल्याची घटना घडलेली आहे। अपघात की घातपात यावर आता संशय आहे। सकाळपासूनच पूर्णा नदीपात्रात तलाठ्यांचा शोध सुरू आहे। तलाठी होळ हे आपले सहकारी तलाठ्यासोबत नदीपात्रात होत असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करता त्या ठिकाणी गेले होते आणि तेव्हा ही घटना घडली आहे। सुभाष होळ हे नदीपात्रात उतरले असल्याचं कळतंय। पोहत जात असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ही घटना घडल्याची माहिती मिळतीये। मात्र यावर मात्र आता अनेक सवाल उपस्थित होताना दिसतायत। कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना या सगळ्या संदर्भात माहिती दिलेली आहे। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मात्र त्यांचा शोध लागलेला नाहीये। कोळी यांचा शोध अद्यापही सुरू आहे। अवैध वाळू उपशावर कारवाई करता गेलेले असताना ही घटना घडली आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी खालिद नाद यांच्याकडून। खालिद, सध्या परिस्थिती काय आहे? होळ आता सापडले आहेत का? आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, अंधार आता झालेला आहे, त्यामुळे मदत कार्यात अडचणी येत असतील, यावर कशी मात केली जाते? लागवी मॅडम, हा गंभीर प्रकार जिंतूर तालुक्यातील डिग्रस या शिवारात झालेला आहे। अवैध वाळू उपशासाठी कारवाई करण्यासाठी डिग्रस बंधाऱ्याचे डिग्रस सध्याचे तलाठी सुभाष होळ हे नदी पात्रात बुडाल्याची घटना सकाळच्या सुमारास घडलेली आहे। सकाळी 11 सुमारास ही घटना घडलेली आहे। तेव्हापासूनच तलाठ्याचा शोध घेतला जात आहे। तलाठी होळ हे आपले सहकारी तलाठ्यासोबत नदी पात्रात होत असलेल्या अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेले असतात। त्यावेळेस ही घटना झालेली आहे। त्यावेळेस होळ यांना नदी पात्रात ट्रॅक्टरच्या सहाय्याने यंत्र लावून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याचे दिसले आणि त्यांनी ही वाळू उपसा रोखण्यासाठी स्वतः नदी पात्रात उतरले आणि पोहता जाऊ जात असताना त्यांना पाण्याचा न अंदाज आला आणि ते ह्या नदी पात्रात बुडाल्याची माहिती त्यांचे सहकारी असलेले तलाठी यांनी वरिष्ठांना दिलेली आहे। आता सायंकाळी 6-7 वाजलेले आहे। अद्यापही त्यांचा शोध कार्य सुरू आहे। परंतु हा घात आहे की अपघात आहे याच्यावर अनेक प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित केले जात आहे। कारण परभणी जिल्ह्यात 1 मे पासून राज्य शासनाने नवीन वाळूचे नियम लागू केलेले आहे। परंतु 8 तालुक्यातून 11 डेपो सुरू करण्याचे परभणी जिल्हा प्रशासनाचे नियोजन केलेले आहे। परंतु 11 डेपोपैकी एकही डेपो वाळूचा डेपो अद्यापही सुरू झाला नाही। बांधकाम व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर त्याला भावाने वाळू विकत घ्यावा लागत आहे आणि याचाच परिणाम म्हणजे दररोज परभणी जिल्ह्यातून हजारो ब्रास अवैध वाळूचा होत आहे आणि त्याच्यातूनच ह्या तलाठ्याचा बळी गेला आहे की काय अशी शंका आता व्यक्त केली जात आहे। लागवी मॅडम। खालिद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। परभणीतील तलाठ्याचा शोध सुरू आहे। 7 वाजून गेलेले आहेत, अंधार दाटलाय, त्यामुळे शोधकार्यात अडचणी निर्माण होत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।